पीपल्स रिपब्लिक पार्टी का महाराष्ट्र राज्य स्तरीय सम्मेलन शनिवार 29 जुलाई को भुसावल में संपन्न हो रहा है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान पीपल्स रिपब्लिक पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाड़े द्वारा दी गई। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्च के प्रणेता सांसद प्रोफेसर जोगेंद्र कवाड़े की प्रमुख उपस्थिति एवं मार्गदर्शन में होने वाले पार्टी के राज्य स्तरीय सम्मेलन की अध्यक्षता पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष युवा नेता जयदीप कवाड़े करेंगे। प्रदेश अध्यक्ष गणेश उनवाने के नेतृत्व में रिपब्लिक गौरव रैली दोपहर 1 बजे नाहटा कॉलेज से शुरू होगी। पार्टी के उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पूर्व नगर सेवक जगन सोनवने और रमाई ब्रिगेड महिला अघाड़ी के जलगांव जिला अध्यक्ष नगर सेविका पुष्पा सोनवने सम्मेलन की संयोजक है और सम्मेलन की तैयारियां जोरों शोरों पर होने की जानकारी जोगेंद्र कवाड़े द्वारा दी गई। पार्टी के वरिष्ठ नेता राष्ट्रीय उपाध्यक्ष दलित मित्र गोपाल राव अटोटे, गुरुजी कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, राष्ट्रीय महामंत्री नारायणी गणेश राव पडगन, नगर सेवक बापू साहेब बजभारे, नगर सेवक प्रमोद टाले, युवा नेता शशिकांत उनवने, रत्नाताई मोहोड़, रहमान शेख, विजय वाघमारे, विलास निकाड़े, अपप्पा शिंगे, नदु कुमार गोंदड़ी, राजेश जाधव, सीताराम पत कांबड़े, कैलाश बोमले, नरेंद्र डोंगरे, बाड़ू कोसमकर, कामगार नेते विजय पाटिल, सुचिता कोडांगड़े प्रमुखता से उपस्थित रहेंगे। रिपब्लिकन पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दिनांक 21 जुलै रोजी भुसावळ या ठिकाणी होत आहे। भुसावळ हे देखील मोठं ऐतिहासिक स्थळ आहे, आमच्या आंदोलनाचं मोठं केंद्र आहे आणि त्यामध्ये जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, त्या संदर्भामध्ये आणि होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये योग्य प्रकारचे निर्णय त्यात ठराव केले जातील आणि त्या ठरावाची अंमलबजावणी विद्यमान आमच्या मित्राचं सरकार आहे, मित्रपक्षाचं सरकार आहे, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, आता अजितदादासोबत आले, आमच्या मित्रपक्षाचं सरकार आहे, त्यांना त्यांच्या कानी सांगून लवकरात लवकर हे प्रश्न कसे सुटतील जाते हा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये शासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण होतं, पण 6 जून 2022 21 रद्द करण्यात आलं। म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये मागासवर्गीयांचं पदोन्नत आरक्षण आहे, तेलंगणामध्ये आंध्रमध्ये आहे, पण पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांचं पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण रद्द करून टाकलं। का केलं ते परत सुरू करायला महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही सांगणार आहोत की अन्य अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उद्यापर्यंत आमची भेट होणारच आहे, राजकीय चर्चा आमची होणार आहे, त्यामध्ये देखील आमच्या राजकीय काय फायदा होतो हा न बघता त्याचा सामाजिक लाभ कसा होईल हा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे किती जागा आमच्याकडनं सोडतात किती नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे, पण सामाजिक प्रश्न दलितांचे असतील, बौद्धांचे असतील, अल्पसंख्याकांचे असतील, ओबीसी समाजाचे असतील, बहुजन समाजाच्या ते लवकरात लवकर त्यांना न्याय कसा मिळेल हा आमचा प्रयत्न आहे। म्हणजे व्यक्तिगत लाभापेक्षा सामाजिक लाभ कसा मिळवता येईल हा आमचा शिंदे साहेबांच्या सोबत आघाडीसोबत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद। सम्मेलन में प्रदेश भर से 2000 कर्मठ भीम सैनिक भाग लेंगे। गौरम और इकलास भूमि पर भूमिहीन खेत मजदूरों के अतिक्रमण को विनियमित करना, छात्रों की छात्रवृत्ति में वृद्धि और इसे नियमित आधार पर प्राप्त करना, दलित बौद्धों पर अत्याचार पर सख्त रोक लगाना, पिछड़े वर्गों की पदोन्नति में आरक्षण की बहाली, ओबीसी के राजनीतिक आरक्षण की बहाली, भर्ती के बंद प्रशिक्षण केंद्रों को अविलंबन फिर से खोलना, बारिश से प्रभावित किसानों को भारी वित्तीय सहायता और बाढ़ पीड़ितों का पुनर्वास आदि, वहीं विधानसभा और लोकसभा चुनाव के दौरान पार्टी की राजनीतिक भूमिका को लेकर पार्टी का एक्शन प्रोग्राम तय किया जाएगा। एनबीसी न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।